बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या मतदारसंघामध्ये 17,15,000 मतदार हे 12 उमेदवारांचे भवितव्य घडवणार आहे. यामध्ये नवीन मतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे आणि याच अनुषंगाने आम्ही एक आढावा घेतला आहे. सोबत काही नवीन मतदार सुद्धा या ठिकाणी मतदान केंद्रावर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नवीन मतदान करत असताना भारतीय म्हणून त्यांना काय वाटतंय, काय सांगाल आपण? मला याचा खूप आनंद होतो. मी पुण्याला काम करतो, पुण्यावरनं इथं आलो मतदान करण्यासाठी आणि मला खूप आनंद होतो याचा. नवीन मतदार म्हणून ज्याचं पहिल्यांदाच या ठिकाणी या युवकाचं मतदान होत आहे, ते युवक या ठिकाणी मोठा उत्साह त्यांच्यामध्ये आहे मतदान करण्यासाठी. आपला बोट उंचावून तो या ठिकाणी आपण मतदान केल्याचा आनंद व्यक्त करत आहे. तर काय सांगशील तू मतदानात, नवीनच तुझं यावर्षी मतदान तू केलं, काय सांगशील? खूप आनंद होतोय, खूप आनंद होतोय. पुण्याहून आलो इथपर्यंत मी मतदान करायला, मला आनंद आहे माझ्या मतदानाचा. एक भारतीय म्हणून मतदान करण्याचा तुला आनंद झालाय, निश्चित त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकता की तू एक मतदान करस. लोकशाहीच्या उत्सवासाठी पूर्ण प्रशासन हे सज्ज झालेलं आहे आणि या दुसऱ्या टप्प्यातील जे मतदान आहे ते मतदान बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू आहे. मतदानाचा सुरुवातीचा टप्पा आपण जर पाहिला तर सकाळच्या 17:00 9 वाजेपर्यंतचं जे मतदान होतं ते 7.29 म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पण त्यानंतर थोडासा मतदानाचा जो टक्केवारी आहे ती थोडीशी वाढत गेली आणि त्याच अनुषंगाने जर आता आपण पाहिलं तर 3 वाजेपर्यंत 45.90 एवढं मतदान या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. एकूण 12 उमेदवार या मतदारसंघामध्ये आपलं भविष्याचं आजमत आहेत आणि 17,15,000 हे मतदार या उमेदवाराचं भवितव्य घडवणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे. आपण पाहता की माझ्या मागे आपण पाहू शकता की मतदार हा पूर्णतः या ठिकाणी आलेला आहे आणि मतदान करण्याचा अधिकार आपला बजावताना या ठिकाणी दिसत आहे. मी कॅमेरामॅन श्रीकृष्ण काकडेसह गणेश सावडतकर, MKN बुलढाणा.